नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेसचा आरक्षण विरोधी असणारा चेहरा पुन्हा समोर आलाय. आधी राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवायच्या गोष्टी केल्या आणि आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडल्याने ते बहुजन, दलित आणि आदिवासी समाजाप्रती त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून समोर आलंय. काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. आरक्षण संपू असे राहुल गांधी म्हणाले त्यात काही वावगं नाही, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंडिया टी व्हीच्या चुनाव मंच या कार्यक्रमात केले आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण हटवायच्या बाता करतात आणि आता त्यांचेच बगलबच्चे आपल्या नेत्याची री उघडत त्यांचे समर्थन करताना दिसत आहेत. संविधान आणि आरक्षण विरोधी काँग्रेस चुकून सत्तेत आली तर हे लोक SC ST OBC अशा सर्व समाजांचे आरक्षण हटल्याशिवाय राहणार नाहीत, हेच या शब्दातून स्पष्ट होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हटवायचा अधिकार या काँग्रेसीवाल्यांना कुणी दिलाय? काँग्रेसचा इतिहास बहुजन विरोधी राहिल्याचं दिसून येतंय. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी वेळोवेळी आरक्षणाला विरोध केलाय, बहुजनांचा अपमान केलाय. जनता या आरक्षण विरोधी काँग्रेसला आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.